निराधार निराश्रित बालकांना रंगरंगोटीचं प्रशिक्षण देऊन उषाकाल बालगृहातील मुलींना दिवाळी निमित्त दिवे रंगविण्याचे काम देऊन त्यांना भविष्यासाठी सक्षम बनविण्यासाठी एक प्रयत्न केला जातोय. वर्ध्यातील उषाकाल बालगृहातील या मुलींना गेल्या 10 वर्षांपासून दिवे रंगविण्याच्या कामातून आर्थिक सहाय्य मिळत असून दिवे विक्रीतून या मुलींची दिवाळी साजरी होते. त्यामुळे समाजभान ठेवून सणोत्सव साजरे करणारे अनेक ग्राहक दिवे खरेदीसाठी या मुलींना ऑर्डर देतानाही बघायला मिळतं. गेल्या 10 वर्षापासून आमच्या बालगृहामध्ये रंगरंगोटीचं काम करता येते. जसं दिवाळीसाठी जे दिवे लागतात त्यासाठी आम्ही स्पेशल मुलांना रंगरंगोटीचे काम प्रशिक्षण देतो आणि त्यानुसार रंगरंगोटीच्या कामामुळे मुलांमध्ये हा खूप बुद्धीचा विकास होताना आम्हाला दिसतो आहे. तसंच कशाप्रमाणे जसं आपण जसं कलरिंग करतो त्याप्रमाणे तसं सगळ्यांचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, हँड आणि आय कोऑर्डिनेशन आहे, याच्यामध्ये प्रगती होते आणि तशा प्रकारे बुद्धीचा विकास होतो. तसंच प्रमाणे त्यांचा अभ्यासातही लक्षाचं जे कॉन्सन्ट्रेशनचे जे प्रॉब्लेम्स असतात मुलांचे ते पण बऱ्याच प्रमाणात आम्हाला सॉल्व्ह झालेले दिसतात आहे. आणि एक अजून एक उद्देश आहे की ह्या मुलांना एक आत्मविश्वास इतका वाढतो की हे पुढे जाऊन आपल्या पायावर उभे राहून पुढे हे काही आपल्या घरी घरगुती कामामध्ये किंवा कुठे व्यवसाय सुरू करतात आणि आर्थिक स्थिती त्यांची चांगली होते. त्यामुळे आम्ही सगळे दिवे रंगरंगोटीचे काम करून घेतो. त्याचप्रमाणे आम्ही त्याला व्यवस्थित पॅकिंगसुद्धा कशी करायची याचे पण आम्ही प्रशिक्षण दिलेले आहे. त्याच्यानंतर फायनल जो असतो आम्ही हे की दिवाळीचा सण आमच्या बालगृहामध्ये चांगल्या प्रकारे साजरा झाला पाहिजे तर याचा उपयोग आम्ही दिवे विकून जे पैसे येतात त्याच्यामुळे आम्ही सगळ्या बालकांची दिवाळी ही साजरी करतो आणि बालक खूप खुश असतात. त्यांना नवीन नवीन कपडे मिळते, त्यांना फराळाचं मिळते, त्यांना फटाके मिळतात, त्यांना जीवनावश्यक ज्या वस्तू असतात त्याचे संस्था देते. पण आम्ही दिवाळीमध्ये आणखी त्यांच्या आनंदामध्ये एक आणखी एक भर देतो आणि आणखी चांगल्या प्रकारे त्यांची दिवाळी साजरा करण्याचा आमचा प्रयत्न सुरूच असतो. आमच्या संस्थेमध्ये जे व्हिजिट देणारे असतात आम्ही त्यांना हे दिवे दाखवतो आणि त्याच्याप्रमाणे हे दिवे त्यांच्यापर्यंत जातात आणि ते पण ते लोकांपर्यंत दाखवतात, पोचवतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने मग ते आमच्याकडून दिवे विकत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी ते पण विकतात आणि अशा प्रकारे आम्हाला जे मुलांची दिवाळी साजरी करण्यास जे पैसे मिळतात ते आम्हाला फार उपयोगात येतात. अशाच प्रकारे दिवे रंगोटीचे काम सुरूच ठेवणार आहे आणि आणखी चांगल्या प्रकारे हे लोकांपर्यंत पोहोचेल आणि बालकांना चांगल्या चांगल्या प्रकारे अजून त्यांना आनंद मिळेल याच्यात आम्ही लक्ष देऊ. हे दिवे रंगवत असताना मुलींच्या कलागुणांना वाव मिळतो. दिवसेंदिवस हातातील कला जागृत होण्यास मदत होते. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांनी या दिव्यांवर रंगरंगोटी केली जाते. वेगवेगळ्या आकारांची दिवे नागरिकांनाही आकर्षित करतात आणि दरवर्षी मोठ्या संख्येने त्याची विक्रीही केली जाते. दिवाळीचा हा सण दिव्यांच्या ज्योतींनी प्रकाशमान करण्याचा सण असतो. तसेच समाजभान ठेवून या विद्यार्थ्यांनी रंगविलेले दिवे खरेदी करून त्यांनी रंगविलेल्या दिव्यांमध्ये सामाजिक आधाराची ज्योत लावून अनाथांची दिवाळी साजरी करण्यात आपणही खरीचा वाटा द्यायला हवा. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा.